आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, अभिनेते विक्रम गोखलेंनी कंगना राणावतच्या भारताच्या स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. कंगना जे बोलली म्हणजे देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती असं गोखले म्हणाले. देशाचा इतिहास बाबर पासून सुरू होतो आणि तो छापला जातो हे दुर्दैव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का असंही गोखले म्हणाले. हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे असंही ते म्हणाले. तर विक्रम गोखलेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील दुधाणे लॉन्स परिसरात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी विक्रम गोखले यांनी सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलंय. कंगना राणावत जे म्हणालेली आहे की ते भीक मागूनच मिळाले याच्यावरती मी सहमत आहे. हे दिलेलं गेलंय बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचवलं नाही. त्यांनी आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहत आहेत हे बघून सुद्धा त्यांना वाचवलं नाही फाशीपासून, असेही लोक आपल्या राजकारणामध्ये केंद्रीय राजकारणामध्ये आहेत होते. की किती वर्ष हे कारस्थान चाललेलं आहे की हा देश संपूर्ण हिरवा व्हावा. हा देश कधीही हिरवा होणार नाही याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. हा देश भगवाच राहिला पाहिजे. हिंदू मुस्लिम याच्यामध्ये निश्चितपणे दर वेळेला अनेक वर्ष वाद होतील. याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष भारतीय क्षितिजावरती राजकीय क्षितिजावरती जेवढे लोक आहेत मतपेट्यांचं राजकारण करणारे ते सगळे हिंदू मुसलमान तेढ, मराठा ब्राह्मण तेढ, दलित ब्राह्मण तेढ, दलित मराठा तेढ, मुस्लिम मराठा तेढ हेच करत आलेले आहेत. फक्त मतपेट्यांचं राजकारण, दुसरं काहीही नाही. भरभरून कौतुक फक्त देशाकरता मोदी साहेब जे काही करतात त्या करता. मोदी साहेब ज्या वेळेला पक्षाकरता काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही. महागाई मोदींनी वाढवली. तुम्हाला माहितीये का ओपेक मध्ये किती बॅरलचं किती किंमत झाली आहे. बाकीच्या गोष्टींचं बीज तुम्हाला हॉटेलमध्ये 10-10 हजार रुपये तुम्ही एका संध्याकाळी खर्च करू शकता. तुम्हाला एक मनुष्य देशात 70 वर्षाची घाण साचलेली आहे ती साफ करतोय, त्याला मदत करणं काही काळ का होईना हे तुम्हाला करता येत नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आत्ता आपला देश उभा आहे त्यातून त्याला मागे खेचायचं असेल तर बीजेपी आणि शिवसेना यांनी एकत्र आलंच पाहिजे अशी माझी श्रद्धा आहे. फडणवीसांना मी प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला होता की तुमचं तरी काय बिघडलं असतं, 2.5 वर्ष त्यांना दिली असतील बरं, तुम्हाला कुठली पाहिजे, 2.5 वर्ष पहिली का नंतरची, हे माझे प्रश्न आहेत त्यांना. तर विक्रम गोखले यांच्या या वक्तव्याबद्दल आनंद दवे ब्राह्मण महासंघाचे, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. त्यांनी आमच्याच व्यासपीठावर वक्तव्य केलेलं, आम्ही त्याचं 100% समर्थन करतो. गेल्या अनेक दशकांपासून या देशात हिरव्यांचे लाड सण चाललेले होते. हिंदू धर्मीय नाराज होता आणि तो 2014 निवडणुकीत तो दिसला सुद्धा, दाखवला गेला सुद्धा. आता सुद्धा कालच्या पर्वाच्या ज्या महाराष्ट्रात घटना घडल्या त्याच्या अनुषंगाने असं दिसलं की मुस्लिम समाज हिंदू समाजावर दबाव आणू शकतोय, दबाव आणू पाहतोय. पोलीस असेल, प्रशासन यंत्रणा असेल, त्यांच्यावर दबावाचा प्रयत्न चाललेला आहे, तो नाकारतोय आम्ही. आणि त्यांचं कधी चालणार नाही ही त्यांच्या मागची भावना होती, ज्या मागणीचं ब्राह्मण महासंघ पूर्णपणे समर्थन करीत आहे.